मागच्या दाराने प्रवेश करणाऱ्या राजन तेलींना दूर ठेवण्यासाठी येथील जनतेनं प्रयत्न करावे असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत केलं. राणे आणि राजन तेली एकत्र आले याचा मला आनंद आहे, त्यामुळे आता किमान त्यांच्या मुलावर पुन्हा हल्ला तरी होणार नाही अशी खोचक टीका त्यांनी केली. तेलींचा मुलगा सुरक्षित असला तरी मला माझ्या मतदारसंघातील अनेक मुलांची काळजी आहे, ती सुद्धा माझीच मुले आहेत, त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी मला अशा प्रकारची प्रवृत्ती संपवायची आहे असे केसरकर यांनी यावेळी सांगितले. कालच नारायण राणेंनी यांची प्रेस झालेली होती आणि या प्रेसमध्ये नारायण राणेंनी असं सांगितलेलं होतं की दीपक केसरकर नको म्हणून मी राजन तेलींना पाठिंबा देत आहे. मला अतिशय आनंद झाला. मला असं वाटलं की निदान त्यांनी असं म्हटल्यामुळे राजन तेलींचा मुलाचा जीव तरी वाचला, कारण याच राजन तेलींनी आपल्या मुलाला नारायण राणेंपासून धोका आहे हे पेपरमध्ये दिलेलं होतं आणि त्याचे फोटोसुद्धा छापून आले होते. त्या मुलाला कशा रीतीने मारहाण झाली, जरी ह्याच्यामधला राजकीय भाग सोडला तरी मला एवढंच या निमित्ताने सांगायचं आहे की राजन तेलींच्या मुलाला जर नारायण राणेंपासून धोका होऊ शकतो तर मग इतर गरीब घराण्यातल्या गरीब कुटुंबातल्या मुलांचं काय? ती मुलं आपली मुलं नाही आहेत का? त्यांना नारायण राणेंच्या प्रवृत्तीपासून धोका नाही आहे का? याचा विचार लोकांनी केला पाहिजे आणि मग अशा प्रवृत्तीला या मतदारसंघामध्ये स्थान द्यायचं की नाही हा सुद्धा विचार केला पाहिजे. आज राजन तेलींसारखा मनुष्य जो कालपर्यंत नारायण राणेंचा उजवा हात म्हणून समजला जात होता, कदाचित 5 वर्षापूर्वी भाजपमध्ये त्याला अगोदर तू शिरकाव कर आणि मग आपण त्याच्यामध्ये शिरकाव करतो असं सुद्धा म्हणून पुढे पाठवला असण्याची शक्यता आहे. ज्या प्रवृत्तीला सावंतवाडी मतदारसंघातील लोकांनी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या लोकांनी हद्दपार केलेलं होतं ती प्रवृत्ती मागील दाराने पुन्हा एकदा शिरकाव करायला लागलेली आहे आणि याची जाणीव प्रत्येक नागरिकाला झालेली आहे, प्रत्येक ग्रामपंचायतीला झालेली आहे. म्हणून राजन तेलींची परिवर्तन यात्रा सुरू झाली आणि त्यांनी नारायण राणेने त्याला पाठिंबा दिल्याबरोबर एक परिवर्तन वेगळं घडतं आहे की लोकं भाजपमधून बाहेर पडायला सुरुवात झाली. भाजपमध्ये जर नारायण राणे असतील तर आम्हाला तिथं राहायचं नाही, आम्हाला विकासाच्या दिशेने जायचं आहे अशी भूमिका घेऊन काल पालकरवाडीच्या सरपंचांनी आपल्या सगळ्या सदस्यांचा प्रवेश केला, जिथून आज त्यांची परिवर्तन यात्रा ज्या गावापासून सुरू व्हायची होती त्या ओवळे गावातल्या भाजपच्या सरपंचांनी त्यांच्या ग्रामपंचायतीच्या सदस्यांसह आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. मी ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणी लोकं म्हणतात की आम्हाला आमचा उमेदवार पाहिजे, आमच्या हक्काचा उमेदवार पाहिजे, आमच्या मतदारसंघातला उमेदवार पाहिजे. अशा तऱ्हेने अशांतता करणारे लोक ही आम्हाला नको ही भूमिका संपूर्ण मतदारसंघामध्ये वाढीला लागलेली आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही क्रांती लोकांमध्ये घडते आहे आणि खऱ्या अर्थाने लोकजागृती झाल्यानंतर काय होऊ शकतं याचा खऱ्या अर्थाने धडा हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जनता राणेंच्या या हिंसाचारी प्रवृत्तीला दाखवून देईल याची मला खात्री आहे.